हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। आता उभया उभेपन नाही जयाचे, मा पडिलिया गहन कवन तयाचे। मनोनी प्रतीतीचे पोटीचे पाणी न हाले। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलिला इंद्रायणी मातेच्या पावनतीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवान ज्ञानराज माऊलींच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी आणि वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि तो गीतेचा उपदेश मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानराज माऊली आपल्याला सांगतात। आठव्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। आठव्या अध्यायामध्ये अर्जुनांनी भगवंताला जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नापैकी एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर भगवान परमात्मा देत आहेत। कोणत्या प्रश्नाचं उत्तर चालू आहे? अंतकाळाच्या वेळेस तुला कशा पद्धतीने जाणलं जातं, कशा प्रकारे तुम्ही अंतकाळाच्या वेळेस जाणले जाता आणि त्यामुळे अंतकाळाच्या दुःखातून जीव मुक्त होतो, अंतकाळाच्या संबंधाने हा प्रश्न असल्यामुळे खूप महत्त्वाचा आहे। कारण तुम्हाला आम्हाला सर्वांना एक दिवशी मरावं लागणार आहे। मनुष्याच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी भीती किंवा दुःख जर कोणता असेल तर ते अंतकाळाचं आहे। किती मोठा मनुष्य असला, किती सत्ताधीश असला तरी सुद्धा एक ना एक दिवस त्याच्या जीवनामध्ये हा अंतकाळ येतो। सर्वांच्या मागे ही भीती लागलेली आहे। तुका म्हणे वाहे मरणाचे भय, रक्षण उपाय करीतसे म्हटलेलं आहे। अहो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात लोकांना तू मर असं म्हटलेलं सुद्धा आवडत नाही। आगा मर हा बोलू न साहती, आणि मेलिया तरी रडती, अस्ती जात न गहिती गही सपने, गणिती गही सपने। मर म्हटलेलं माणसाला आवडत नाही, मरणाचं त्याला दुःख वाटतं, मरणाची त्याला भीती वाटते। अनेक उपाय मनुष्य मरणातून दूर सुटण्याकरता करतो परंतु शेवटी मरण आल्याशिवाय राहत नाही। कोणाचं मरण कधी येईल काही सांगता येत नाही। मरण आपल्याला चुकवता येत नाही, प्रयत्न आपण अवश्य केला पाहिजे, पण मरणाची भीती मात्र चुकवता येते।
मरण चुकवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मरणाची भीती चुकवण्याचा प्रयत्न करावा. आणि ही मरणाची भीती कधी जाईल, तर भगवान परमात्म्याच्या या प्रश्नाचं उत्तर जर आपण ऐकलं तर मरणाची भीती निश्चित जाईल. खरं मरण म्हणजे शरीर पडणं म्हणजे मरण नाहीच आहे, कारण हे शरीर जरी पडलं तरी देह पडतो परंतु सूक्ष्म देह तसाच असतो. आपण नेहमी चिंतन करतो, मोबाईल एखाद्याचा खराब झाला की मनुष्य मोबाईलमध्ये ते मोबाईल जुना मोबाईल जो असतो तो ठेवून देतो, टाकून देतो, नवीन मोबाईल आणतो आणि त्या नवीन मोबाईलमध्ये आपलं जुनं कार्ड टाकतो. तसं हे शरीर एक मोबाईलच आहे, 70 वर्ष झाली, 80 वर्ष झाली की याचे एक एक बटन खराब व्हायला लागतात, पण मोबाईल सोडायची तयारी नसते. मग अशा वेळेस देवच आपल्याकडून हा मोबाईल घेतो आणि नवीन मोबाईल, त्याच्यामध्ये पण कार्ड मात्र जुनंच असतं. तसं हे सूक्ष्म शरीर जे आहे त्याच्यात जशा वासना असतील, जसं कर्म असेल, त्याप्रमाणे त्याला पुढचं शरीर मिळत असतं. म्हणून अंतकाळ म्हणजे शरीर पडणं हा अंतकाळ नाहीच आहे. शरीर एक पडल्यानंतर पुन्हा दुसरं शरीर प्राप्त होतं. जैसे जीर्ण वस्त्र सांडे जे मग नूतन वेढी जे तैसे देहांतराते स्वीकार जे चैतन्य नाते. मनुष्य ज्याप्रमाणे जुनी कपडे टाकतो वासांशी जीर्णानी यथाविहाय, लहानपणी एखादा मुलगा जर लहान एकदम लहान बाळ असतं त्याचे कपडे काढायला लागल्यानंतर ते रडायला लागतं, आई त्याला आंघोळ घालते तरी ते रडतं, कपडे घालायला लागले काढून देत नाही रडतं. आणि मोठा झाल्यानंतर मग तोच मुलगा दिवसातून 3-3 वेळा कपडे बदलतो तरी आनंदाने बदलतो. याचा अर्थ काय? अज्ञान अवस्थेमध्ये शरीराचं दुःख आहे, शरीर बदलण्याचं दुःख आहे, ज्ञान झाल्यानंतर मग शरीर सोडण्याचं दुःख नाही. शरीर म्हणजे काय, मरण म्हणजे काय, जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंतच मरणाचं दुःख आहे. स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर याचा वियोग याला मरण असं म्हटलेलं आहे. पण ज्याने परमात्मा स्वरूपाचं चिंतन केलं त्यांची स्थिती काय असते? ज्ञानोबा राय सांगतात 63व्या ओवीत, बघा सगळ्यांच्या पुढे ज्ञानेश्वरी पाहिजे. पहिल्यांदा आपण ज्ञानेश्वरीचा सरळ अर्थ वाचलेला असला पाहिजे, मग आपल्याला ज्ञानेश्वरीचा आस्वाद प्रवचनाचा घेता येईल. आपलं हे प्रवचन म्हणजे काही मुक्त प्रवचन नाही, क्रमाने चालणारं प्रवचन आहे, अभ्यास म्हणून हे प्रवचन आहे. म्हणून ओवी नेमकी काय, ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द काय, अर्थ काय, आपल्याला माहिती पाहिजे. ज्ञानोबा राय म्हणतात, आता उभया उभे पण नाही जयाचे, मा पडिलिया गहन कवन तयाचे, म्हणोनी प्रतीतीचे पोटीचे पाणी न हाले. त्याच्या प्रतीतीच्या पोटातलं पाणी हालत नाही. आता आता म्हटल्यानंतर मागे जो विषय सांगितलेला आहे त्याच्याशी संबंध आहे. जो परमात्मा स्वरूप झाला, आत बाहेर ज्याला परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाला,
असा जो कोणी आहे त्याच्या जीवनामध्ये उभया उभेपण नाही जयाचे, म्हणजे शरीर उभं असून व्यवहार करीत असतं, शरीर सर्व प्रारब्धानुसार व्यवहार त्याचं करत आहे, त्याला आता परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाला आहे. जरी परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाला तरी सुद्धा शरीर काही पडत नाही, कारण प्रारब्ध असतं तोपर्यंत शरीर असतं. ज्ञानाचा अज्ञानाशी विरोध आहे, ज्ञानाचा प्रारब्धाशी विरोध नाही. आणि म्हणून शरीर सर्व व्यवहार करत असतं, तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकीत आहे, परि तेथीचा सर्वथा नोहे नवल ऐके. हो, बाहेरी तरी रुढू लौकिकू जैसा, आंतरी दृढू परमात्मस्वरूपी गुडू. हां, तो व्यवहारामध्ये तो महात्मा असतो, तो व्यवहारासारखा वागत असतो, पण हे सगळं असताना सुद्धा आता उभया उभेपण नाही जयाचे. शरीर सगळे शरीराचे व्यवहार हे सगळे चालू असताना सुद्धा त्याचं तादात्म्य त्याने घेतलेलं नसतं, मी करतोय अशी भावना त्याची नसते, त्याला त्याची जाणीव नसते. म्हणून उभा असताना सुद्धा उभेपणाची जाणीव नाही, शरीर असताना सुद्धा शरीराचं तादात्म्य नाही. मा पडली या गहन कवन तयाचे, शरीर जिवंत असताना शरीराचे व्यवहार चालू असताना जो शरीराला मी म्हणत नाही, तादात्म्य घेत नाही, मग शरीर पडल्यावर त्याला संकट वाटेल का? मा पडली या गहन गवन तयाचे, मग शरीर पडल्याचं संकट तरी त्याला कसं काय असणार? नाही. मनोनी प्रतीतीचे पोटीचे पाणी न हाले, आणि स्वरूप अनुभवाच्या पोटातील निश्चयात्मकतेचं पाणी हालत नाही. जसं आता प्रवास करत असताना, जसं प्रवासाचं साधन असेल त्याप्रमाणे आपल्याला तो प्रवास सुखकर होतो किंवा दुःखकर होतो. प्रवासाकरता जर साधन चांगलं नसेल, बैलगाडी असेल तर आदळत आदळ, ट्रॅक्टरमध्ये बसून जायचं असेल तर आदळत आदळ जाईल, आणि तेच जर राजधानी एक्सप्रेसमध्ये निघाला तर पोटातलं, लोक म्हणतात आम्ही अशा गाडीत आलो पोटातलं पाणीसुद्धा हल्लं नाही आमच्या, काही प्रवासाचा त्रास नाही. प्रतीतीच्या पोटीचे पाणी न हाले त्याप्रमाणे याचा जो अनुभव आहे तो कुठल्याही प्रकारे हालत नाही, याचा निश्चय कधी हालत नाही. अहो, शरीर असताना त्याचा निश्चय इतका पक्का असतो, शरीर असताना सुद्धा शरीराच्या धर्माची व्यवहाराची खबर त्याला नसते. तुकाराम महाराजांचं उदाहरण सांगतात. महाराजांच्या घरी एकदा त्यांचे मेहुणे आले, म्हणजे त्यांच्या पत्नीने त्याला बोलवून घेतलं, काही उत्सव असेल सण असेल, आनंद झाला, पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला, चांगला स्वयंपाक केला, पंचपक्वान्न नसतील म्हणा महाराजांच्याकडे, त्यांच्या परीने त्यांनी चांगला स्वयंपाक केला, जेवायला बसले महाराजांच्या बरोबर महाराजांचे मेहुणे, पुंडलिक वरदा झालं, महाराजांनी सुरुवात केली, आणि महाराजांनी सुरुवात केल्यानंतर तो जो त्यांचा मेहुणा होता तो मात्र खात नव्हता. महाराजांचं काही लक्ष नाही, आपलं लवकर जेवण करायचं आणि भजन करायला जायचं, कसा तरी तो मेहुणा होता तो तोंडात घास घालायचा परत खाली यायचा, तो काही जेवला नाही. आपला भाऊ जेवला नाही म्हणून वाईट वाटलं, आणि जिजाबाई जेवायला बसल्यानंतर पाहिलं तर जेवणात मीठच नाही, रागवल्या, अहो माझा भाऊ जेवला नाही, म्हटले त्याला भूक नसेल, नाही नाही त्याच्यामुळे नाही जेवला, मीठ नव्हतं म्हणून जेवला नाही. महाराज म्हटले मीठ टाकायचं काम तुझं आहे का माझं आहे? अहो पण सांगायचं काम तुमचं आहे ना,
तेव्हा महाराजांचं उत्तर काय आहे, काय खातो आम्ही कासया सांगाते कैसे हे लागते नेनो मुखे, माझ्या देहाची मज नाही चाड कोठे करू कोड अनिकाचे, उभया उभेपण नाही जयाचे। शरीर असताना त्या शरीराचं तादात्म्य ज्यांना नाही, मा पडलिया गहन कवन तयाचे, मग शरीर पडताना त्याला त्यांचं संकट वाटणार आहे का, दुःख वाटणार आहे का, शरीर चाललं म्हणून दुःख वाटेल का, नाही। म्हणूनही प्रतीतीची पोटीचे पाणी न हाले, त्यांची प्रतीती एवढी दृढ असते, अनुभव एवढा दृढ असतो, मी देह नाही अशी भावना एवढी दृढ असते, मी सच्चिदानंद स्वरूप आहे ही भावना एवढी दृढ असते, ती हलत नाही। त्यांच्याही जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात, ज्ञानोबारायांनी म्हटलंय शस्त्रेवरी तोडलिया, देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया चेवोची नाही, अशी स्थिती त्यांची आहे। प्रतीतीचे पोटीचे पाणी न हाले, ते ऐक्याची आहे ओतिली, की नित्यतेच्या चिया हृदयी घातली, जैशी समरस समुद्री धुतली रुळेची ना। प्रतीती कशा पद्धतीची आहे, त्या प्रतीतीचं वर्णन केलं आहे, ऐक्याची आहे ओतली, अनुभूती जणू काय ऐक्य रसाचीच ओतलेली असते, की नित्यतेच्या हृदयी घातली, नित्यतेची या हृदयी घातली, त्रिकाला बाधित असं स्वरूप, त्या स्वरूपाच्या हृदयात जणू ती काय घातलेली आहे, आणि जैशी समरस समुद्री धुतली रुळेची ना, एकता रूपी सागरात समरसता रूपी सागरात जणू काही ती अनुभूती धुतलेली असल्यामुळे कधी मळत नाही। अनुभूतीचं वर्णन ज्ञानोबारायांची पद्धत आहे, उत्प्रेक्षा अलंकाराच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी त्याची अनुभूती कशी सांगतात। सामान्य मनुष्याची अनुभूती वेगळी, सामान्य मनुष्याची अनुभूती जी असते ती ऐक्याची नसते, भेदाची असते, रागद्वेषाची असते, मी शरीर आहे अशा भावनेची असते, आणि त्याचा जो अनुभव असतो तो नित्य नसतो। अज्ञान अवस्थेमध्ये सामान्य मनुष्याचा अनुभव नित्य नसतो, तात्पुरता त्याचा अनुभव असतो, कधी हा अनुभव, कधी तो अनुभव, कधी तो अनुभव, आणि सामान्य अनुभवामध्ये समरसता नसते, भेद असतो कायम, एकरूपता नसते, नित्यता नसते, समरसता नसते, माणसाचे अनुभव नेहमी बदलत राहतात, कधी हा अनुभव, कधी तो अनुभव, कधी तो अनुभव, आणि आलेला अनुभव टिकत नाही, त्याचा बदलत जातो, तो एक प्रकारे मलिन होतो अनुभव, त्रिपुटीचा अनुभव असतो। परंतु ह्याची अनुभूती कशी असते, ऐक्याची आहे ओतली। जसं एखादा ओतीव पुतळा करतात, ज्ञानेश्वर महाराजांचा पुतळा बनवायचा आहे, तो रस ओतला जातो, हो ओतीव पुतळा, ज्ञानेश्वर महाराजांचा ओतीव पुतळा बनवला,
आणि असा काचेत ठेवला आणि धुवून ठेवलाय तो. जसं काय ज्ञानेश्वर महाराजच उभे होऊ तसं हा सुद्धा आता याचा पुतळाच बनलाय, कैवल्याचा पुतळा. ऐक्याची आहे ओतिली, याचा जो अनुभव आहे ऐक्य भावामध्ये ओतीव पुतळाच आहे. स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही, असं जर एक एकमेवा द्वितीय परमात्म स्वरूप आहे तत्स्वरूप हा झाला आहे. आणि हा अनुभव त्याचा नित्य आहे. तुम्हाला आम्हालाही अनुभव आहे परमात्मा स्वरूपाचा, पण तो नित्य आहे का? थोडा वेळ समाधी लागली नंतर काय? तेवढ्यापुरतं समाधी लागल्यासारखं झालं, नंतर सगळं विचारच विचार, सगळं द्वैतच द्वैत, रागद्वेष, दुःख सुख, नित्य अनुभव नाही. पण हा परमात्म स्वरूपाचा अनुभव आहे, तो परमात्म स्वरूपच नित्य आहे. परमात्म स्वरूप हे नित्य आहे असं अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीत आलंय. पुढती अस्तवेना ऐसे जया पहालिया अद्वैत दिवसे, मग आपण पाची आपण असे अखंडित, अशा कितीतरी ओव्या आहेत. जो विषय चाललाय त्याच्या ओव्या लगेच आठवल्या पाहिजे, त्याच्याकरता विषयाकडे लक्ष पाहिजे. अर्ध इकडं अर्ध तिकडं म्हणल्यावर नाही जमत. परमात्मा स्वरूप आहे, नित्य आहे. नित्यतेची या हृदयी घातली, जैशी समरस समुद्री धुतली रुळेची ना. समरसतेच्या समुद्रात शाश्वतू सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा, असा परमात्मा स्वरूप आहेत. आणि ते परमात्मा स्वरूपाशी हा समरस झालेला आहे, एकरूप झालेला आहे. परमात्मा स्वरूपावरून आता हा भिन्न नाही, इतका एकरूप झालेला आहे की आता बाकीचं बाहेर काही झालं तरी हा त्याच्यात बदल होत नाही, त्याच्या स्वरूपात, त्याच्या ऐक्यात, त्याच्या बोधात. एकरूपता त्याला प्राप्त झालेली आहे, बदलत नाही. त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी एक उदाहरण दिले, पै आथावी घट बुडाला तो आत बाहेरी उदके भरला, पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे. घ्या त्याचा बोध कसा असतो, त्याचा अनुभव कसा असतो हे सांगण्याकरता हे उदाहरण आहे. पै आथावी घट बुडाला, आथावी म्हणजे अथांग पाणी, खोल पाणी. आणि त्या खोल पाण्यामध्ये एक घट जो आहे तो बुडालेला आहे, म्हणजे त्याच्या आतही पाणी आहे आणि बाहेर पाणी आहे अशा खोल पाण्यात. बरं का, थोडं पाणी घेतलं नाही, खोल पाणी घेतलं आहे, त्यात तो घट बुडालेला आहे. आणि घट म्हणलं तो कायम राहणार आहे का? मातीचा आहे तो, दैवगतीने फुटला आहे तो. फुटल्यानंतर मातीचा तो घट फुटला पण त्यातलं पाणी फुटलं असं होतं का? दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे, पाणी फुटतं का? नाही. कशाकरता उदाहरण सांगितलं? तसं याची अनुभूती आता परमात्मा स्वरूपाचे, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हे समस्त ही श्री ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव. आणि त्याच्यामध्ये शरीर आहे, शरीर घटासारखं आहे, आणि त्याची प्रतीती अनुभव हा पाण्यासारखा आहे, खोल पाण्यासारखा आहे.
घटा पहिली ओवी काय हा हे असो अनेक काही तया सर्वत्र मी वाचूनी नाही जैसे सबाय जळ डोही बुडालिया घटा पुढं तैसा तो मज भितरी मी तया आतु बाहेरी हे सांगिजेल बोलवरी तैसे नव्हे तू मी हे आहे का तिथं मी नाही तू नाही एकच आहे म्हणून मी बोलण्याने सांगतो हे तसं नाही आहे शरीर म्हणजे घटच आहे माणसाचं जर मस्तक पाहिलं तर असा उलटा घट ठेवल्यासारखा आहे हा घट कधी फुटेल काही सांगता येत नाही प्रारब्ध संपलं की हा घट फुटतो पाण्यात परंतु आता अगोदरच हा या परमात्मरूपी सागरामध्ये एकरूप झालेला असल्यामुळे तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय समरस झाला परमात्मा स्वरूपात त्यामुळे शरीर पडलं तरी चैतन्य त्याचं स्वरूप आहे त्याच्यात काही बिघाड होत नाही एक उदाहरण सांगितलं आता दुसरं उदाहरण आहे ज्ञानोबाराय सांगतात ना तरी सर्पे कवच सांडिले का उबारेने वस्त्र फेडिले तरी सांग पा काय मोडले अवेवा माझी आणखीन एक उदाहरण आहे ना तरी सर्पे कवच सांडिले सर्प जो आहे तो काही वर्षानंतर असं म्हणतात कात टाकतो निसर्गाने त्याला दिलेलं ते वरदान आहे खूप वय झाल्यानंतर त्याला ते शरीराची हालचाल व्यवस्थित करता येत नाही मग एखाद्या छिद्रामध्ये तो घुसतो लहानशा आणि त्याच्यातून तो बाहेर पडत असताना त्याच्या शरीरावरचं जे कवच आहे ते बाहेर पडतं आणि त्याचा एक नवा जन्मच होतो त्याच्यामध्ये मग तो सर्प जो आहे ती कात टाकल्यानंतर निघून जातो मग त्या कातेच्या विषयी त्या कवचाच्या विषयी त्या सर्पाच्या मनात काही तादात्म्य आहे का ज्ञानोबारांनी बोललंय हे या सांडोनी अंगीची खोळी सर्प रिघालिया पाताळी ते त्वचा कोण सांभाळी गेली की आहे पुढं तैसे झाले म्हणजे ज्याप्रमाणे सर्प परत एखादा मनुष्य आला आणि त्या त्वचेला मारायला लागला तो म्हणतो का मारतो का मारतो बाबा त्वचा कोण सांभाळी त्याप्रमाणे याला शरीराच्या विषयी तादात्म्य नसतं देह तादात्म्य त्याचं सुटलंय भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोने कारण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता कबीर महाराजांचं त्या ठिकाणी उदाहरण सांगतात देहावर कसे उदास होते काय कुत्रा आला आणि त्यांच्या पायाचा त्यांनी लचका तोडला घाव लागला लोक म्हणायला लागले अहो महाराज कुत्रेने तुमच्या पायाचा लचका तोडलाय काय म्हटले कबीर महाराज चमडा जाणे और कुत्ता जाणे त्याप्रमाणे अंतकाळाच्या वेळेस हा जो महापुरुष असतो त्यांनी आपल्या शरीराचं तादात्म्य सोडलेलं असतं
आणि त्यामुळे त्यांना अंतकाळाचं दुःख होत नाही, ना तरी सर्पे कवच सांडिले, का उबारेने वस्त्र फेडिले. खूप उकडतंय म्हणून एका माणसाने शर्ट काढून ठेवला. मग शर्ट काढताना त्याला दुःख होतं का? काहीच नाही होत, कारण त्याला माहिती आहे शर्ट म्हणजे मी नाही. शर्ट वरती कवच घातलेलं आहे फक्त संरक्षणाकरता, लज्जा रक्षणाकरता. आणि उकडतंय म्हणून तो उलट आनंदाने ते शर्ट काढून ठेवतो, कपडे काढून ठेवतो. त्याप्रमाणे तरी सांग पा काय मोडले अवयवा माझे, शर्ट काढला त्याने, कपडे त्याने काढले उकडतंय म्हणून, तर काय अवयव त्या ठिकाणी खराब होतात का? अवयवामध्ये काय मोडतोड झाली का सांग बरं? नाही. अवयव जसाच्या तसाच, शरीर जसंच्या तसंच, फक्त कपडे काढले, तसं आत्मा जसाच्या तसाच, फक्त शरीर बदललं. पुन्हा आपण ती ओवी मगाशीच म्हणून गेलो, जैसे जीर्ण वस्त्र सांडिले. आणि म्हणून असे जे महात्मे असतात त्यांना शरीराशी तादात्म्य नसल्यामुळे अंतकाळाच्या वेळेस कुठल्याही प्रकारे दुःख होत नाही. त्यांचा निश्चय असतो, तैसा आकार हा आहाच भ्रंशे, वाचुनी वस्तू ते सांचलीच असे, तेची बुद्धी झालिया विसुकुसे कैसेनी आता. म्हणजे ज्याप्रमाणे अथांग पाण्यामध्ये घट फुटला तरी पाणी फुटत नाही, सर्पाने ज्याप्रमाणे काट टाकल्यानंतर त्या कातीविषयी त्याला तादात्म्य नसतं, उकडतंय म्हणून एखाद्या माणसाने कपडे काढले तरीसुद्धा अवयवामध्ये काही बिघाड होत नाही, त्याप्रमाणे हा जो आकार आहे देहाचा, हा आकार आहाच आहे. आहाच म्हणजे हा वरवरचा, भासणारा, दिसणारा, खरा नाही. आकार हा आहाच आहे म्हणून भ्रंश आहे. या देहाचा जो हा आकार आहे हा कायम राहणार आहे का? लहानपणी कोणता आकार होता? आईच्या पोटात कोणता आकार होता? बदलला. आणि हा कायम राहणारा आकार नाही, जे जे आकारवान असतं ते बिघडतं. म्हणून आकार हा तैसा आकार हा हाच भ्रंश आहे, भ्रंशमध्ये नष्ट होणार आहे, राहणार नाही. मग राहणार काय या आकारामध्ये? शरीररूपी आकार राहणार नाही. शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे. तिथेच आलं आहे बघा, आकार जात येणार सगळे नाशणार आहे. सत्स्वरूपी हे मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे, तैसा आकारो हा मायावशे सत्स्वरूपी. मायेच्या द्वारे सत्स्वरूपावर हा आकार दिसतोय. जाणार आहे वाचूनी वस्तू ते साचलीच असे, पात्र वस्तू याच्यामध्ये आहे. वस्तू म्हणजे वास्तव जे असतं त्याला वस्तू म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये वस्तू कशाला म्हटले हो? परमात्म्याला वस्तू म्हटले. सांगा ओव्या. एरवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुक आहे आयशी. वस्तू शब्द आला पाहिजे, वस्तू ओवीत. हा आहे आहे आहे, बरोबर. बुद्धीस पुरे अर्निशी ते वस्तू गा मी. झाली या वस्तुगत, वा ठाके व्यवहार जात जयापरी. वस्तू जगाची असे की वस्तू प्रभा. वाया मन हे नाव कल्पनाची सावे, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये वस्तू
परमात्म्याला म्हटलंय. परमात्माच वस्तू आहे, बाकी अवस्तू आहेत. वास्तव आहे तिला वस्तू म्हणायचं, अवास्तव पदार्थांना वस्तू म्हटलं नाही. हो, म्हणून आकार हा आहाचे भ्रंश, वाचुनी वस्तू ते संचलीचा से साचलीचा से, तेची बुद्धी आज बुद्धी झाली आ विषकुसे कैसेनी आता. आणि त्या वस्तूच्या आकाराची याची बुद्धी झाली. आम्ही आता देह नाही, आम्ही वस्तू आहोत. आम्ही तो केवळ वस्तू आहो, तरी आता देह असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तू आहो. काजे दोरी सर्पत्व वावो दोराची कडूनी. आम्ही वस्तू आहोत असा निश्चय झाला, बुद्धीने निश्चय केला. वस्तू म्हणजे परमात्मा स्वरूप. मी आता शरीर नाही असा निश्चय झाला, आणि मग शरीर पडण्याच्या वेळेस त्याला काही दुःख होईल का? ज्ञानोबाराय म्हणतात, तेची बुद्धी झाली आ विसुकुसे कैसेनी आता. कैसेनी आता विसुकुसे, विसुकुसे म्हणजे कासावीस होणे. आता कासावीस होईल का तो? आई मला मारावं लागेल, मला शरीर सोडावं लागेल, नाही. कारण त्याला माहिती आहे आपल्याला आता सोडायचं काहीच नाही. काय आपण परवा चिंतन करून आलो, मरण्याचं दुःख नसतं. मनुष्य दुसऱ्याचं मरण बघतो, त्याला हे सगळं सोडून जावं लागलं, तसं आता मलाही सोडून जावं लागेल म्हणून दुःख असतं. मरण्याचं दुःख नाही, सोडून जाण्याचं दुःख आहे. आणि ज्याने कुठल्याही बाकीच्या वस्तूमध्ये आपलं मन ठेवलं परमात्मा सोडून, त्याला दुःख होणार आहे. हां, म्हणजे जाणाऱ्या वस्तूमध्ये मन ठेवलं तर दुःख होणार आहे, आणि न जाणाऱ्या वस्तूत जर मन ठेवलं तर. जो कधी मरतच नाही अशा ठिकाणी आपलं मन ठेवलं, तत्स्वरूप जर झालेलं असेल, तर मग त्याला कासावीस व्हायची काही गरज नाही. म्हणून अनेक महात्म्यांचं आपण पाहतो अंतकाळाच्या वेळेस ते हसत हसत गेले. हो, आपण नेहमी उदाहरण सांगतो मामासाहेबांचं. मामासाहेब दांडेकर आजारी पडले, एक डॉक्टर त्यांना पाहण्याकरता आले, त्यांचा हात पाहिला, नाडी पाहिली, आणि डॉक्टर एकदम आश्चर्यचकित झाले, चेहरा पाहायला लागले. ते म्हटले, माझा चेहरा काय पाहता तुम्ही, मला औषध सांगा, गोळ्या सांगा. ते म्हटले, अहो तुमची नाडी असं सांगते की तुमच्या शरीरात हजारो व्याधी तयार झालेले आहेत. तुमच्या जागेवर दुसरा कोणी मनुष्य असता तर तो ढोरासारखा ओरडला असता, पण तुमचा चेहरा एकदम प्रसन्न आहे, याचं रहस्य मला सांगा. मामासाहेब हसले, म्हटले, मी जन्मभर अभ्यास केलाय, हे मड मी नाही. आम्ही तो केवळ वस्तूचे आहो, असा निश्चय त्यांचा झालेला असतो. अहो ते भगतसिंगांचं उदाहरण सांगतात. त्यांना फाशीची शिक्षा झाली. भगतसिंग आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे लढले, आणि शिक्षा जाहीर झाल्यानंतर त्या रोग्याची तपासणी करतात, काय याला आजार तर नाही झाला ना. तर ते डॉक्टरांनी तपासलं, त्याचं वजन वाढायला लागलं, वजन वाढायचं. एक महिन्यानंतर फाशी, एक महिन्यात वजन बरंचसं वाढलं. वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? आता आपल्याला फाशी म्हटल्यावर वाढलं म्हणतात. त्याला विचारलं, अरे लोकांचं वजन कमी होतं, काय काय लोक काळजीनेच मरतात, आणि तुमचं वजन वाढलं कसं? ते म्हटले, मरणाची भीती कोणाला आहे? ज्याला मरण काय कळलं नाही त्याला भीती आहे. उलट बरं झालं आता हे शरीर मला, या शरीराने काही देशाची सेवा करता येत नव्हती, हे शरीर पडेल, नवीन जन्म घेईल, परत माझ्या भारत मातेची सेवा करेन. म्हणून अशा रीतीने मनोनी या परी माते,
अंतकाळी जाणत साते जे मोकलिती देहाते ते मीच होती। म्हणून भगवान परमात्मा सांगतात म्हणूनी त्यांना कुठल्याही प्रकारे कासावीस होण्याची गरज नाही, कारण ते त्यांच्या बुद्धीने वस्तूचा निश्चय केला, माझा निश्चय केला। म्हणूनी या परी माते या प्रकारे म्हणूनी या परी माते अंतकाळी जाणत साते, अंतकाळाच्या वेळेस अशा प्रकारे ते मला जाणत असताना जे मोकलती देहाते, मोकलती म्हणजे सहज सोडतात, ते मीची होती, ते काय होतात, मी होतात। या परी माते अंतकाळी जाणत साते, मला अशा प्रकारे ते जाणत असताना देह सहज सोडतात। या प्रकारे मला जाणलं म्हणजे काय, मी जसा आहे तसं मला जाणलं, परमात्म्याला त्यांनी जाणलं, मला आधिभूत आधिदैव आधियज्ञ रूपाने ज्याने जाणलं, मला ब्रह्मरूपाने ज्याने जाणलं। जाणण्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत, यथार्थ जाणणं वेगळं आणि भ्रमाने जाणणं वेगळं। शास्त्रकार आहेत, त्यांनी देवाला जाणलं पण भ्रमाने जाणलं, भेदाने जाणलं। काहींनी देहालाच आत्मा म्हटलंय, काहींनी मनालाच आत्मा म्हटलं, काहींनी बुद्धीलाच आत्मा म्हटलंय। आत्मस्वरूपाला यथार्थ जाणणं, देह मन बुद्धी अहंकार या सर्वांचा साक्षी प्रकाशक नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असं जे आत्मतत्व आहे, जे व्यापक आहे, अशा परमात्मा स्वरूपाला ज्याने जाणलंय, आणि जाणलंय हे भेदाने जाणलंय का अभेदाने जाणलंय, भिन्नत्वाने जाणलंय का अभिन्नत्वाने जाणलंय, परिच्छिन्नत्वाने जाणलंय का व्यापकत्वाने जाणलंय, आपल्याहून भिन्न नाही जाणलं, परमात्म्याला आपल्याहून भिन्न जाणलं तर भेद आहे, दुःख आहे, मरण आहे। पण अभेदत्वाने जाणलं, ते म्हटले पाणी बुडवूये मिठाते तव मिठची पाणी आते तैसे आपण झालेने अद्वैते नाशे भय। पाणी मिठाला बुडवण्याकरता गेलं पण मीठ असं हुशार आहे की ते मीठच पाणी स्वरूप झालं, तो आता बुडव कोणाला बुडवशील ते। तसं जीव हा परमात्मा स्वरूप झाला, त्यामुळे आणि असं त्या ठिकाणी परमात्म्याला जाणलं। आपण नेहमी सांगितलं की व्यवहारातले पदार्थ जाणल्यानंतर प्राप्तीसाठी प्रयत्न आहेत, पण परमात्म्याला जाणलं तीच प्राप्ती, तिथे प्रयत्नाची गरज नाही, जाणणं हीच प्राप्ती आहे। आणि मग परमात्म्याला जाणलं की देहाला सोडावं लागत नाही, तो सहज सुटतो। जाणण्याची वस्तुतत्वता तेथं जाणणे आणि जाणता कैचा उरे, तो जाणणे स्वरूप झाला, परमात्मा स्वरूप झाला। आणि मग जे मोकलती देहाते, आता त्यांचा देह जो आहे तो सहज सुटतो, कारण देहाचं तादात्म्य त्यांचं सुटलंय। ते तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलंय, फळ पिके देठी निमित्त वारियाची भेटी। फळ पिकलं की फक्त वारा यायचा अवकाश, ते देठापासून वेगळं होतं। फळे तसं आता याला देह सोडावा लागत नाही, आज्ञेने माणसाला सोड म्हणलं तरी सुटत नाही। ज्ञानेश्वर महाराजांनी ते उदाहरण दिलं त्या पोपटाचं,
अर्धा तोडून नेला तरी सोडत नाही. शुकाचे नि अंग भारी, नळिका भिन भोवी नली एरे मोहरे, तेने उडावे न पुरे मन शंका. धरून ठाके मने बांधला मी फुडा, ऐशिया भावनेचे आपडे खोडा. आदि को गोवी ऐसा काजे भी ना तुडला. हाँ, ऐसा काजे भी ना तुडला तो सांगे पा काय अनिके बांधिला. बघ, नो संडी जनी नेला तोडोनी अर्धा. पोपट बसला, ते पोपट पकडणारे असतात, ते दोरीमध्ये एक फिरणारी नळी घालतात, नळीवर बसल्यावर ती नळी फिरते. त्याला असं वाटलं आता आपण पडणार म्हणून त्या नळीला घट्ट पकडतो. तसं ह्या जीवाने ह्या संसाराला घट्ट पकडलंय, सोडत नाही. काही झालं तरी सोडायला तयार होत नाही, देहाला सोडायची इच्छा नाही, आणि म्हणून मग मरताना दुःख आहे. घराला सोडायची इच्छा नाही, पैशाला सोडायची इच्छा नाही, मुलाबाळाला सोडायची इच्छा नाही. तिकडे यम म्हणतो चल, हा म्हणतो राहू द्या. खेचाखेची सुरू होते. आपण उदाहरण सांगितलंय मागे, नारळामध्ये दोन प्रकार, एक ओला नारळ आणि एक सुका नारळ. ओला नारळ फोडल्यानंतर त्याचं नारळाचं ते खोबरं काढताना इतके कष्ट, सोडतच नाही ते. आणि सुका नारळ असतो तो फोडला कवती बाजूला, कवती बाजूला आणि नारळाचा गोटा बाजूला. तसे महापुरुष जे असतात ते अगोदरच देहाला सोडलेलं असतं. शुक शाखे वैसला अहंते वेटीला जो मी म्हणून, म्हणून जे मोकलती देहा ते मीच होती. माझ्याच स्वरूपाला ते प्राप्त होतात, परमात्मा स्वरूपच होतात, नाहीतर एरवी सगळ्यांना हे सोपं नाही. मरण आल्यानंतर लोकांची काय स्थिती होते, माझं स्मरण केल्यानंतर मला प्राप्त होतात याच्यात संशय नाही. त्याच्यासाठी आता पुढे भगवान एक नियम सांगणार आहेत. तो नियम काय आहे, मरणानंतर मनुष्य नेमका कुठं जातो त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. पुढच्या प्रवचनामध्ये आपण करूया. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, ठल विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम, सद्गुरुजोग महाराज की जय.